मी आज कुळीत आचकाडण बनवते, त्यासाठी अर्धी वाटी कुळीत घेतलेत. मी कुकरमध्ये शिजवणार आहे ते कुळीत. त्याच्या आधी गॅस कोरडेच भाजून घ्यायचे, भाजले म्हणजे लवकर शिजतात ते. आणि तसं गॅस सेल करायचं तर भिजूनही घेऊ शकता, रात्री भिजून ठेवायचे ते. 7-8 तास भिजले म्हणजे फुगले, त्याच्यात पाणी घालून शिट्ट्या करू शकता. पण ये भाजल्याने याची चव पण खमंग येते आणि शिजतात पण लवकर. खानदेशात त्याला कुळीत म्हणतात, मराठवाड्यात त्याला हुलगे म्हणतात. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे नाव आहेत. हिवाळ्यात त्याचं कडण सूप फार छान शरीराला उपयोगी, वातासाठी, बाळंतिणीचा वात प्रकोप कमी होण्यासाठी. तर याचा उपयोग अगदी रोज, याचं पाणी जरी दिलं कुळताचं पाणीवरचं किंवा त्याचं सूप करून. मी आज बाळंतिणीची नाश्त्याची रेसिपी म्हणून दाखवते तुम्हाला. कुळताचं कडण भाजले गेलेत बघू शकता, असं चटचट आवाज यायला लागला तर गॅस बंद करून द्यायचा. फार असे कलर थोडासा चेंज होतो त्याचं, जास्त जळू द्यायचे नाही ते. बघू शकता तडतड करायला लागले, ते मी गॅस बंद करते. आता लवकर शिजतात ते या प्रोसेसमुळे आणि चव पण छान येते. पाणी घालते मी त्याच्यात, टाकले त्याचे 4 पट पाणी घालायचंय. त्याच्यात तेल घालते मी अजून, म्हणजे ते लवकर शिजतील. असे 1 चमचा तेल घालते. कुकरची झाकण लावून 7-8 शिट्ट्या करून घ्यायचं. त्याला शिजायला वेळ लागतो कुळीतेला, तेल घातल्यामुळे लवकर शिजत. 10 शिट्ट्या करून घेतल्या मी, वाफ काढून घेतली. बघू शकता 10 शिट्ट्यामध्ये छान शिजली उसळ, अगदी मऊ झाली. भाजल्यामुळे अशी मऊ होते, भिजवले ना तरी, किती शिजवली तरी अशी नरम नाही होणार. भाजून घ्यायची तिला आधी कुळीताला. त्याला मॅश करून घेते मी थोडी, त्याला मॅश करून घ्यायची, नाही तर रवीने पण घुसवू शकता. इथं फक्त पाण्याचं सूप करायचं असेल तर फक्त पाणी काढायचं, पण मी याच्यात थोडी उसळ पण घेणार आहे कडण मध्ये. इथं फक्त पाणी पण काढून पाणी लाई फोडणे देऊन ते सूप सारखं पिऊ शकता. पण याच्यात थोडस कशी आपली भूक पण येते, नाश्त्यासारखं होतो. बाळंतिणीचा आहार हिवाळ्यामध्ये, आणि ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी पण घेऊ शकता, फक्त उन्हाळ्यात नाही घ्यायचा. छान मॅश करून घ्यायचंय म्हणजे सूप पण आपलं घट्ट येईल, कडण पातळ येणार नाही. पातेलं घेतलंय मी, त्याच्यात तूप घातलंय. तुपाची फोडणी करणार आहे. तूप विरघळलं म्हणजे कढीपत्ता घालणार आहे. तुम्ही त्याच्यात ताक पण टाकू शकता नंतर, किंवा आमसुलं. मी आमसुलं वापरणार आहे आंबटपणासाठी, कारण उष्ण असतं, पित्त कमी होण्यासाठी ताक किंवा आमसूल वापरायचं. हिंग घालते मी फोडणीसाठी. जिरं घातलं 1/2 चमचा जिरं. तुपाची फोडणी दिली म्हणजे पचायला हलकं होतं आणि थोडस स्वादिष्ट पण होत. कढीपत्ता घालतो. लसूण ठेसून घेतलेलं आहे, ठेसलेलं लसूण. आलं ठेसून घेतलेलं आहे. 1 मिरचीचे तुकडे करते मी, हिरवी मिरची पण चालेल. हिरवी मिरची तुम्हाला वापरायची असल्या, लाल मिरचीचे तुकडे करते तिखट चव येण्यासाठी. सुकला फोडणी चांगली द्यायची. दोन ग्लास पाणी घालणार मी त्याच्यात, पातळ करणार आहे. अजून 1 ग्लास पाणी घालते. अर्धी वाटी आपलं कुळीत होते. आमसूल घातलं मी, 4-5 आमसूल घालते. तुम्ही नंतर ताक पण वापरू शकता, गार झालं उकळून झाल्यावर ताक टाकायचं त्याच्यात. पण मी आमसूल टाकते, आमसूलची छान चव येते.
मीठ अर्धा चमचा मीठ घालते, मीठ जास्त नाही वापरणार आहे. साखरही वापरू शकता, साखर गूळ तुम्हाला चवीला आवडत असल्यास घालते मी. याला छान भरपूर उकळू द्यायचंय 10 मिनिटं अगदी मंद आचेवर. थोडं दाटसर होईल असं उकळू द्यायचंय. दाटसर होण्यासाठी याच्यात कोथ शेंगदाण्याचं कूट पण वापरू शकता, गरम मसालाही वापरू शकता, पण मी आता बाळंतिणीला द्यायचंय म्हणून अगदी पातळ सूप करते कडण. 10 मिनिटं उकळू देते, छान त्याच्यात चव उतरेल आणि दाट पण होईल थोडं. 10 मिनिटं उकळू दिलंय मी हे सूप कडण, बघू शकता छान दाटसर झालंय. फक्त पाणी वेगळं काढून त्याला पाण्याला फोडणी देऊ शकतात तुम्ही. पण हे सूप म्हणजे थोडंसं आपल्या नाश्त्यासारखं पण होतं, वातासाठी पित्तासाठी याचा फार छान उपयोग होतो. मिरची आणि आपलं आमसूल काढून घ्यायचं. हिरवी मिरचीही टाकू शकतात तुम्ही, लाल तिखट पण छान लागतं. लाल तिखटचाही उपयोग पूर्वीच्या काळी लाल तिखटच वापरायचे, गरम मसाला लाल तिखट. पण हे कडणमध्ये मी लाल मिरची वापरली म्हणजे आपण तुकडे काढून घेऊ शकतो. झालं तयार आपलं कुळतीचं कडण.